जागतिक आदिवासी दिन भाषण किंवा क्रांती दिन भाषण 9 ऑगस्टला भाषण आहे. जंगलाचा मी रहिवासी, नातं माझं निसर्गाशी, झाडे वेली पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र खरे, मंजुळ पावरी वाजे आम्ही आहोत जंगलाचे राजे, आम्ही आहोत जंगलाचे राजे. नमस्कार मित्रांनो, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिवासी या शब्दामधील आदि म्हणजे खूप आधीपासून आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे. खूप आधीपासून, पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक म्हणजे आदिवासी होय. आदिवासींना निसर्गाविषयी खूप आवड असते. आदिवासी लोक निसर्गाची पूजा करतात. निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते देव मानतात. निसर्गावर त्यांची निश्चिम श्रद्धा असते. जंगलातून कंदमुळे, फळे, तंतू, मध, औषधी वनस्पती गोळा करणे, लाकूड कटाई करणे हे आदिवासी लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत हे आपल्याला माहीतच आहे. जागतिक आदिवासी दिवस ही संकल्पना नेमकी काय आहे हे समजून घेतले तर आपणास हा दिवस साजरा करणे महत्त्वाचे वाटेल. अन्यथा वेळ येते आणि जाते तसाच हा दिवससुद्धा जाईल. परंतु असे जर घडले तर मग तो एक आदिवासी म्हणून आपला पराभव असेल. आपण आज अनेक सण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतो. कधी काळी निसर्गपूजक असणारे आदिवासी आज गणपती उत्सवसुद्धा मोठ्या आपुलकीने आणि आपलेपणाने साजरा करतात. जर आपण मूल निवासी या नात्याने विचार केला तर आपली संस्कृती आणि आपली अस्मिता, समाजाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आता खरंच बस झाली दुनियादारी, चला जपूया आदिवासी संस्कृती सारी, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला. येथील वातावरणाशी त्याने जुळून घेतले. हळूहळू शब्द, बोली आणि पुढे भाषा संवाद अशी उत्क्रांती होत गेली. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिम जमाती आपली बोलीभाषा, रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सान्निध्यात राहत आहेत. आधुनिक दुनियेच्या झगमळकाटापासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत. अनेक वर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघासमोर जी बाब समोर आली ती अतिशय धक्कादायक होती. ती बाब म्हणजे जगातील अनेक मूळ निवासी समूहांनी निसर्ग जपण्याचे मोलाचे कार्य केले, परंतु आधुनिक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार व इतर अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहिले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेने 1982 9 ऑगस्ट रोजी जिनिव्हामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले. यानंतर पुढील काही वर्षे जागतिक पातळीवर बैठकांच्या माध्यमातून सतत चर्चा, विचारमंथन होत राहिले. पुढे संयुक्त राष्ट्राने 1994 हे वर्ष आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले. तसेच 1995 ते 2005 हे पहिले आदिवासी दशक, तर 2005 ते 2014 हे दुसरे आदिवासी दशक म्हणून घोषित केले. 9 ऑगस्ट 1982 रोजी जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीची आठवण म्हणून 9 ऑगस्ट 1994 रोजी जगात पहिल्यांदा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या सर्व गोष्टींचे गांभीर्य घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनियस पीपल असे घोषित केले. मित्रहो, आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वंशामुळे हा देश अखंड राहिला.
क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिली अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जाते आपण बघितलं. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजेच क्रांती मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानाशिस्त होण्याचे स्फूर्तीदायक आवाहन केले. चले जाव या चळवळीला संपूर्ण स्तरातून पाठिंबा मिळाला. ज्यावेळी चले जाव चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले होते त्याचवेळी भूमिगत चळवळ आकाराशी येऊ लागली होती. बॉम्ब बनविणे, शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण घेणे, गुप्त रेडिओ केंद्र चालवणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली. या चळवळीतील प्रमुख भूमिगत नेते म्हणून जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा आसफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, एस एम जोशी, उषा मेहता इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल. सरकारी यंत्रणेला नुकसान पोहोचविणे या चळवळीचे मुख्य सूत्र होते. देशाच्या काही भागामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली यालाच प्रति सरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात प्रति सरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रति सरकार विशेष गाजले कारण दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असेही एकमेव प्रति सरकार होते. ब्रिटिशांचे नीतिधैर्य खच्ची करण्यात प्रति सरकारने महत्त्वाचा वाटा उचलला होता. चले जाव चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, संत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते. चले जाव चळवळ म्हणजे परक्यांचे जू झुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वतंत्र मिळविण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणांची चले जाव चळवळ म्हणजे परक्यांचे जू झुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी प्राणाची बाजी लावण्याची लोकांची मनाची तयारी झाली होती. भारतीय जनता आपल्याला आपल्या विरोधात गेली तर आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली. आपला भारत देश सर्वस्व आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. आता जागतिक आदिवासी दिवस ही संकल्पना नेमकी काय आहे हे समजून घेऊया. तर आपणास हा दिवस साजरा करण्याचे महत्त्व वाटेल अन्यथा वेळ येते जाते. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जागतिक आदिवासी दिन आणि आपला जो क्रांती दिन आहे अशा पद्धतीने या भाषणाची तयारी आपल्याला करता येईल. धन्यवाद.